नमस्कार, मी दादा शेळके, गाव मान, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. तर हा आहे लक्ष बैल, जो 2018 मानकरी आहे. हा मी कर्नाटकवरूनच आणलेला आहे. त्याची शरीरयष्टी बघायला गेला तर शिंग डौलदार आहेत, शरीर त्याच मापांमध्ये तंदुरुस्त आहे आणि त्याची उंची जवळजवळ आपण वितामध्येच मोजतो बैलाची उंची, तर तो जवळजवळ 7-8 विती आहे. 8 विती तर आहेच. याचं नाव लक्ष म्हणजे जे आमचं 2018 लक्ष होतं, पालखीला बैल लावायची किंवा आम्हाला मान मिळण्याचं, ते या बैलाने पूर्ण केलेलं आहे. त्याच्या पायाच्या पुण्याईने आम्हाला मान मिळाला आहे. हा हौशा, हा पण मी कर्नाटकमधून आणलेला आहे, मंटूर या गावातून. पांडू सावकार म्हणून कर्नाटकमधला एक व्यापारी आहे, त्याने हा बैल मला घेऊन दिला. तर हा या बैलाची उंची जवळजवळ 8 ते 8 इट 2 बोटं अशी आहे. याची शरीरयष्टी बघितली तर हा मजबूत बांधा आणि पंढरपुरी खिलार, शिंग दौलदार अशा पद्धतीचा आहे, खुराला काळा आहे. हा याचं नाव हौशा आहे. जसं 2018 लक्षणी पूर्ण केलं, तशी आमची हौस या हौशांनी पुरवली. हा आहे विजया, हा पण मी कर्नाटकमधूनच आणलेला आहे. हा पण त्या हा मी पांडू सावकार म्हणून त्याच एका व्यापाऱ्याकडून हा बैल घेतलेला आहे. यांनी आम्हाला रथ ओढण्यासाठी या बैलांना विसावा देण्याचं काम केलेलं आहे. कामामध्ये तो तरबेज आहे, शरीरयष्टी दौलदार आहे, त्यांच्यापेक्षा तो 4 बोटांनी बारीक आहे, म्हणजे 7 विती 7.5 वित्याचा बैल आहे. हा या बैलाचं नाव आहे पैंजण. पैंजण हा शेजारच्या एका गावचं मला नाव नाही सांगता यायचं, तिथल्याच कर्नाटकमधल्याच एका गावचा आहे. तो पण शरीराला बालाढ्य आहे, शिंग उभे आहेत, कामामध्ये तो एकदम तलबेज चलाक आहे. तो घरचा खोंड आहे. आपल्याकडं 4-5 खिलार गायी आहेत, घरचाच खोंड आहे तो, शर्यतीसाठी अव्वल दर्जाचा आहे. हा आहे संग्राम बैल. हा नावाप्रमाणेच संग्राम आहे, ह्याच्या नावातच सगळं आहे. हा मुळशीचा वाघ म्हणून ओळखला जातो. ह्याच बैलांनी दादा शेळके अक्कोण आहे याच बैलांनी ओळख तालुक्यात करून दिली माझी. हा एक नंबरचा, जिथं जाईल तिथं एक नंबरचा शर्यती करतो. हा बैल छकडीला पण पळतो आणि 4 बैली खेळामध्ये पण तो पळतो. हा आहे पाखऱ्या, हा त्याचाच साथीदार आहे, तो पण त्याच्या जोडीला असतो, तो पण त्याच्या पद्धतीने चांगला पळतो. तो एक आपल्याकडे 4-5 वर्ष झालं, तो खरेदीचा आहे. जशी लोक माणसांची नावं ठेवतात, आम्ही पण बैलांची नावं. आता हा आमचा एक आमदार बैल आहे, म्हणजे छोटासा खोंड आहे, लाजतोय तो थोडासा. इकडे बघ बाळा, त्याचं नाव आमदार आहे. हा आपल्या घरच्या माझ्या घरच्या गायीचाच आहे, त्यासाठी वळू संग्राम हा दाखवलेला होता त्याचा आहे. हा आहे खासदार, हा एक खासदार. हा पण आता 1-2-3 महिने झाले याला चालू केला, याचं वय फक्त आता 12 महिने आहे, वर्षाचं पण होतोय आता शिकतो. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.